वेलकम टू माय चैनल आज ब्लॉग्स जैसे जाकर आज आजा जो ब्लॉग है तुम्हें बगित अपन आलो आहोत औषा मधे पेट शॉप आम्मी बगू शकता हे जे पेट शॉप है ते आहे तुळजापूर मोड़ला औषा मधे हा तुम्हारा दिता हाईवे हुंडा शोरूम बाजूला लेफ्ट साइडला है औषा पेट शॉप ओनर है। नमस्कार, मैं मुख्तार अहमद। माझ्या दुकानात काय काय व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता। आप माझ्या दुकानात तुम्ही व्हरायटी बघू शकता काय काय पाहिजे तुम्हाला काय लागत असेल तर तुम्हाला जर कोणती पक्षी पाहिजे असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर 8484976451 हा आहे, ऑर्डर करू शकता। तर तुमच्याकडे स्टार्ट पासून ते जे बाउल आहेत तिथून आपण स्टार्ट करूयात। चला हे जे 1.25 फीटचा टँक आहे विथ डेकोरेशन आणि विथ फिश तुम्हाला हे 3000 रुपयाला पडेल सर। हे पण एक 1.25 फीटाचा टँक आहे विथ डेकोरेशन, ऑक्सिजन मशीन, फिल्टर मशीन, लाईट, स्टोन, ट्री, बॅक पोस्टर, समजा डेकोरेशन करून 3000 रुपयाला पूर्ण भेटल। हे बाउल 100 रुपयामध्ये हा बाउल आहे। हे आहे 6 इंच बाउल, बाउल आहे 150 रुपयाला, टॉप आहे 60 रुपयाला, दोन्ही घेतलं तर 200 रुपयाला कॉम्बो भेटेल सर। हे सगळे फिश साठी आहेत। हे आहे 300 रुपयाला कॉम्बो भेटेल सर। आणि हे जे आहेत हे आहेत बर्ड्सचे केजेस आहेत, हे 1.5 फीट केजेस आहे, याची किंमत आहे 900 रुपये। यामध्ये समजी फॅसिलिटी आहे चाऱ्याला, पाण्याला, आणि हे ट्रे सुद्धा वेस्टेज सधी यांचे ट्रे आहे। यासारखीच ही लहान व्हरायटी आहे, यामध्ये पण पूर्ण फॅसिलिटी आहे, यामध्ये पण ट्रे आहे, आणि याची किंमत आहे 700 रुपीज। हे आहेत लवबर्ड्स, यामध्ये पूर्ण व्हरायटी आहे। यामध्ये मेल फिमेल कसा ओळखायचा मी तुम्हाला दाखवून देतो। आज कसं होतं काही दुकानात तर सर समजा मेल फिमेल कन्फर्म होत नाही, यामुळे मी तुम्हाला मेल फिमेल पूर्ण क्लिअरली एकदम सांगून देतो साहेब। बरं, हे उडून जात नाहीत का? उडून जातात सर, हे केअर करावं लागते आपल्याला। हे मी हातात 2 बर्ड्स घेतलेले आहेत, प्रत्येक कलर मध्ये मेल फिमेल असू शकते। हे आहे पिंक नोज, पिंक आणि व्हाइट नोज जर असली तर तो फिमेल असती। बरं, पर्पल कलर आणि ब्लू कलरची जर नोज असली तर तो असतो मेल। बरं, डोळ्यात जर रिंग आलं तर तो तेव्हा तो अडल्ट होतो, तेव्हा तो ब्रीडिंग साठी रेडी असतो। पूर्ण आपल्यापाशी ब्रीडिंग पेअर भेटतील, पेअर भेटेल तुम्हाला 600 रुपये, आणि सेमी अडल्ट पेअर भेटेल 500 रुपये। हे आहे नॉर्मल साईज, यामध्ये तुम्हाला पण सेमी अडल्ट भेटतील। हे कलरमध्ये कोणते पण घेतलं तर हे 500 रुपयाला पेअर बसल। तुमचा व्हॉट्सअप नंबर तुम्ही सांगितला तोच व्हॉट्सअप नंबर आहे ना? हा व्हॉट्सअप नंबर 8484976451। हे आहेत पिजन्स, हे मीडियम साईजमध्ये पिल्ल्यामधून आहेत पिजन, हे बसल 500 रुपये पेअर आहे। हे आहेत चायना केजस, यामध्ये पण पूर्ण फॅसिलिटी आहे, ट्रे आहे, चाऱ्याला पाण्याला वाटे आहेत, खेळायला झोका आहे, स्टिक्स आहे, याची किंमत आहे 500 रुपये। यामध्ये डिफरंट व्हरायटी आहेत, डिफरंट केजेस आहेत। हे आहेत रॅबिट्स, हे आहे पेट्स रॅबिट्स, हे एकदम हेल्दी आणि गुड क्वालिटीचे आहे, घरी लहान लेकरांसाठी एकदम कम्फर्टेबल आहेत, हे चावत नाहीत, पळून जात नाहीत, काय नाही, याची किंमत आहे 600 रुपये पेअर। बरं, मेल फिमेल पेअर, मेल फिमेल पेअर येणार सर आपल्याला। आणि हे स्मॉल साईज आहे, खाली जे आहेत ते मोठे दिसतात। हां, खालचे आहेत ते ब्रीडिंगचे आहेत, ब्रीडिंग तुम्हाला बदल 800 रुपये पेअरला बसल सर। ते 2 महिन्याला 5-6 पिल्ले देतात सर, डिफरंट कलरमध्ये डिफरंट अवेलेबल आहेत। हे पण पेअर पेअर लागलेले आहेत, 800 रुपये पेअर आहे सर। कोणते पण ड्रायव्हर खाद्य काय लागेल? ह्याला खाद्य, घरचं खाद्य काय पण चालतं, हराळी, गवत, पत्तागोबी, गाजर, गोबी, भेंडी, घरचं तुम्ही काही पण व्हेजिटेबल्स टाकू शकता, भाजीपाला समजा खातात ते। आणि आणखी एक दिसतं तुमचं, हे एक स्मॉल साईज आहे का? हे एक स्मॉल साईज आणि हे मल्टी कलरमध्ये रॅबिट्स आहेत। हे बघा तुम्ही, मल्टी कलर आहे, ते फुल व्हाईट होते, हे मल्टी कलरचे रॅबिट्स आहेत। याची पण किंमत सेम आहे, कोणाला व्हाईट आवडतात तर कोणाला मल्टी कलर आवडतात, जे पाहिजे ते त्याच रेटमध्ये मिळून जाईल। हे आहेत फिंचेस, यामध्ये मेल फिमेल कन्फर्म असते आणि ब्रीडिंग होती ह्यांची,
एकदम साईजला एकदम स्मॉल असतात पण एकदम अट्रॅक्टिव्ह बर्ड्स असतात ते. याची पण किंमत आहे 600 रुपये पर पेअर आहे. तिथं पहिल्यांदा बघितलं व्हाईट मध्ये बर्ड. हे कुठले आहेत नेमकं, म्हणजे इंडियन नाही सर, हे बेंगाली आहेत पूर्ण बर्ड्स. इंडियनची ब्रीड कोणती ना, ते लव बर्ड्स म्हणल्यावर ऑस्ट्रेलियन ब्रीड येते लव बर्ड्सची, आणि हे बेंगाली फिंचेस आहेत. बरं, यामध्ये डिफरंट कलर असतात पण हे फुल व्हाईट आहेत. बघू शकता सुंदर. आता हे जे खाली आहेत पिजन्स, पिजन्सच्या पायावरती पण पंख आलेत ना फुल पंपर, ते व्हरायटी वेगळी आहे. सिराजी नर आहे यात, ब्रीडिंग पेअर आहे सिराजी नर आहे, फुल अट्रॅक्टिव्ह मध्ये. त्यांच्या पायाला पंख असतात आणि शोपीस आहे, हे उडत नाहीत, दिसायला छान असतात आणि ब्रीडिंगला पण एकदम रेडी असतात. आणि फिमेल आहे, फिमेल म्हणल्यावर रोमनची फिमेल आहे, मेल आहे तो सिराजी आहे. याची किंमत तुम्हाला 2000 रुपये पेअर बसेल सर. याच्या खाली आहेत ते नॉर्मल पिजन्स आहेत, पायाला केस आहेत, पंख आहेत, हे फुल पंपर आहे, पण याची किंमत फक्त 800 रुपये पेअर आहे. मेल फिमेल कन्फर्म पेअर 800 रुपयाला भेटेल. हे अजन, हे हाय क्वालिटी पिजन्स आहेत, हे टायमिंग 3 ते 4 तास उडान घेतात. यामध्ये पण डिफरंट कलर आहेत, फुल उडान आणि जुन्या नसलचे पिजन असं आहेत पूर्ण. मिनिमम 4 तास तरी उडान घेणार हे कबूतर, फुल उडानचे कबूतर आहेत. हे स्मॉल साईज दिसतात, जरा स्मॉल साईज आहेत, त्यांचे साईजच लहान येत आहे. हां, मिनी कल्चरमध्ये आहेत ते, इंडियन पिजन्स आहेत ते. हे कोणते कोणते, हे पल्टरनर आहे आणि हे फिमेल आहे, गलसरी फिमेल आहे आणि लाल पट्टनर आहे. हा तुम्हाला यातला कोणता पण पेअर घ्या, तुम्हाला 800 रुपये पेअर बसल. ब्रीडिंग पेअर आहेत ऑल, 800 रुपये पेअर. सेपरेट आहेत ते फिमेल आहेत, दोन्ही पण फिमेल आहेत, ते एक्स्ट्रा फिमेल आहेत. तुम्ही बघितल्यासारखं पहिले चायना केजेस मध्ये हा डिफरंट पॅटर्न आहे, तो होता हट टाईप, हा राऊंड पॅटर्न आहे. हा पण 500 रुपयाला केज बसल सर आपल्याला. समजा व्हरायटी हे वरची पूर्ण व्हरायटी 500 रुपयाला बसल. तुम्ही आता बघितलं आहेत व्हरायटी, आणखी भरपूर व्हरायटी मध्ये आहेत फिश वगैरे, तुम्ही बघू शकता. तर ते बघा समोर जो टँक दिसतो तुम्हाला, हा हे आहेत मॉली फिश. यामध्ये 3 कलर अवेलेबल असतात, व्हाईट, ऑरेंज आणि ब्लॅक. याची किंमत आहे 60 रुपये पेअर. हे फिशमध्ये फक्त एकच व्हरायटी ब्रीड होती मॉली, यांची किंमत 60 रुपये पेअर आहे. तुम्ही बघू शकता हे जे खाली आहे हे कोणतं, हे आहेत एंजल फिश. हे काचेला जे चिपकून राहते मासा तो आहे सकर, आणि बॅक साईडचे ते आहेत ते एंजल फिश आहेत. हे आहेत झेब्रा फिश, हे आहे 80 रुपये पेअर. याची ब्रीडिंग होत नाही काय नाही, फक्त दिसायला अट्रॅक्टिव्ह आणि झेब्रा टाईप असतात म्हणून हे 80 रुपये पेअर आहे. आजपर्यंत तुम्ही ऑस्कर नावाचा अवॉर्ड पाहिला असेल. हा बघा, हे ऑस्कर फिश आहे. आला टँकमध्ये याच व्हरायटीचे पूर्ण मासे ठेवू शकतात, पण दुसरे मासे यासोबत राहू शकत नाही. का बरं, हे हार्ड फिश आहे, हे दुसऱ्या सॉफ्ट माशाला खाऊन टाकते, दिसायला पण एकदम अट्रॅक्टिव्ह आहे. ह्या सिंगल पीस आहे 300 रुपये पर पीस, पेअर बसतो 600 रुपयाला ऑस्कर फिश. हे आहे वरांडा फिश, मीडियम साईज आहे, याची किंमत 300 रुपये पर पेअर आहे. याला बॅक साईडने भरपूर एकदम फॅन्सी पंख असतात, एकदम सॉफ्ट फिश आहे. आमची व्हरायटी आहे, दुसरी अजून व्हरायटी आहेत. हा जो टँक दिसतोय, ह्या टँकची प्राईस काय? या टँकची पूर्ण डेकोरेशन करून 5000 रुपयाला पूर्ण सेट बसल. 15 फिश, बॅक पोस्टर, टॉप, टँक, स्टोन ट्री, फूड, मेडिसिन, ऑक्सिजन मशीन, फिल्टर मशीन, लाईट, पूर्ण डेकोरेशन करून तुम्हाला 5000 रुपयाला बसल. 2.5 फीट टँक आहे, हा 2 फीट आहे, हा 4000 रुपयाला बसतो पूर्ण डेकोरेशन करून. हा फिश कोणता? हा गोल्ड फिश मध्ये आहे. प्राईस हे 100 रुपये पेअर आहे.
स्मॉल साइज येते 60 रुपये पेयर, मीडियम साइज आहे 100 रुपये पेयर आणि बिग साइज आहे 200 रुपये पेयर गोल्ड फिश मध्ये। आहे बेटा फिश, याला फाइटर फिश पण म्हणतात, दोन फाइटर फिश एकत्र राहू शकत नाहीत। या बाउल आहे, बाउल मध्ये फक्त एकच फिश ठेवावं लागेल तुम्हाला, ते पण आहे फाइटर। या फाइटरची किंमत आहे 150 रुपये, हाफ मून घेतला तर 100 रुपये, डबल मून घेतला तर 150 रुपयाला बसल, आणि बाउल आहे हे 60 रुपयाला। हे आहे जॅपनीज कोई, हे एकदम 15 इंच साईजमध्ये येते, याची किंमत 400 रुपये पेयर आहे। खूप अट्रॅक्टिव्ह असतात आणि साईजला पण लवकर वाढ होती यांची। कॅटफूड, बिल्ली कंपनीचं कॅटफूड आहे, यावरती आमच्या दुकानात तुम्हाला 10-12% डिस्काउंटपर्यंत भेटेल। एम आर पीवरून तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल पूर्ण कंपनी। रॅबिट पण आहे वाटतं, रॅबिट फूड आहे, लवबर्ड्स फूड आहे। हे आहे रॅबिट फूड, यावरती तुम्हाला 20% डिस्काउंट भेटेल। हे आहे लवबर्ड्स फूड, फ्रूट मिक्स लवबर्ड्स फूड आहे, हे खाल्ल्याने लवबर्ड्स हेल्दी असतात, ब्रिडिंगमध्ये एकदम त्याला सोपं होते। हे आहेत ब्रिडिंग पेयर, याची किंमत आहे 600 रुपये, एकदम हेल्दी आणि अट्रॅक्टिव्ह आहेत। एका ब्रिडिंग पेयरने इथे अंडे टाकलेले आहेत, ते तुम्हाला दाखवतो। हो, हे आहेत ब्रिडिंग पेयर, यांचे आपल्या दुकानातच ब्रिडिंग झालेले आहे। अशा पद्धतीने त्याला पिंजऱ्यामध्ये गाडागाड नाही तर असे ब्रिडिंग बॉक्स लावावं लागेल, त्यामध्ये अंडे ब्रीड करतील ते। ब्रिडिंगमध्ये ब्रिडिंग झालेले तुम्हाला अंडे दाखवतो मी। ही आहे फिमेल, खूप अवघड होते दाखवायला। यामध्ये फिमेलने अंडे टाकलेले आहे 4, ते एक दिवस गॅप देऊन अंडे टाकतात ते। आता तुम्हाला एक कबुतराची व्हरायटी दाखवतो उडानमध्ये। हे आहे गवळी जोड, हे तुम्हाला 800 रुपयाला पेयर बसल। हे आहे लालपट्टा नर आणि गलसरी फिमेल, हे तुम्हाला 1000 रुपयाला पेयर बसल। फुल उडानचे कबूतर आहे, मिनिमम 3-5 तासापर्यंत ते उडान घेतात। हे आहे कोयल मादी, मकरडा नर, हा एकदा शर्यत मारलेला आहे, 6 तास 14 मिनिटचा रेकॉर्ड आहे ह्याचा। हे आहे गर्री जोड, सेम जोड आहे, हे पण 5 तास उडान घेतात। हे आहे गवळी जोड, हे आहे गलसरी जोड, पिवळ्या डोळ्यामध्ये गलसरी जोड आहे, उडानला खूप उंच जातो हा। हे आहे फुल व्हाईट जोड, नर आहे तो जमिनीवरच पलट्या घेतो, पलटरमध्ये जोड आहे, हे 1000 रुपयाला पेयर बसल। हे आहे गर्री जोड, उडानासाठी खूप एकदम जुनी ब्रीड नसलचे कबूतर आहेत। हे आहे सबजा फिमेल आणि गवळा नर आहे हा, याची कैंची केलेली आहे, हा पक्का नाही म्हणून यांची अजून कैंची आहे। हे आहेत, हे आहेत चिक्स, हँड फिडिंग चिक्स आहेत, याचे मदर फादर सेल झाल्यामुळे आता हे ह्याला मी स्वतः हाताने खाऊ घालून मोठा करतोय, हे पूर्ण ह्याला ट्रेनिंग देणार आहे मी। हँड फिडिंग चिक्स आहेत, बस करायचं काय। हे आहेत ब्रिडिंग बॉक्स, हे लवबर्डच्या अंड्यासाठी यूज होतात, आणि हे आहे नेक्स्टिंग, हे फिंचेस यामध्ये ब्रीड करतात, त्यामध्ये त्याला नेक्स्टिंग मटेरियल दिल्यानंतर ते स्वतः नेक्स्टिंग करून यामध्ये ब्रीड करतात ते। याची किंमत आहे 60 रुपये आणि ब्रीडिंग बॉक्सची किंमत आहे 100 रुपये आणि घर टाईप घेतल्यानंतर याची किंमत आहे 120 रुपये। आपल्याकडे कासवाचे खाद्य, माशाचे खाद्य, समजा व्हरायटीचे खाद्य आपल्याकडे रिझनेबल रेटमध्ये डिस्काउंटमध्ये भेटून जातील। नवीन असे व्हिडिओ येत राहतील, त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।